नमस्कार, स्वागत है तुमचं मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे बिस्किटाची। तर आपण घरीच मस्त अशी हेल्दी बिस्किटे बनवू शकतो, तर ती एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तुम्हाला। तर आता मुलंही घरी आहेत आणि मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी आपल्याला बिस्किटं किंवा असं काहीतरी थोडंसं खायला लागतं, तर ते तुम्ही घरी बनवून बिस्किटं देऊ शकता। खूप छान आणि हेल्दी बिस्किट आहे, रेसिपी आहे ही। तर त्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये मी पाववाटी तूप घेतलेलं आहे। तर हे तूप घट्ट आहे, वितळलेलं नाही। जर तुमच्याकडे वितळलेलं तूप असेल तर थोडे 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवा, किंवा 1-2 मिनटं ठेवलं तरी लगेच थंड होऊन घट्ट होतं। आता तूप काढून घेतलेलं आहे मी बाउलमध्ये, पाहू शकता तुम्ही। पाववाटी तूप घेतले म्हणजे एक वाटीला कमी आहे। त्यानंतर त्याच वाटीने मी पिठी साखर घेतलेली आहे, तर ही एक वाटी घेतलेली आहे। आणि मी ही मिक्सरवरती बारीक करून घेतलेली साखर आहे, तर ती चाळून घ्यायची साखर। आणि चाळून घेतल्यानंतर ते आता मी ह्या तुपामध्ये घातलेले आहे, पाहू शकता। आणि दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स करत असताना एवढं मिक्स करायचं की म्हणजे 1 ते 2 मिनटं मिक्स करायचं आहे की असं एकदम दोन्ही मिक्स झालं पाहिजे। आणि आपण जशी केकला कशी क्रीम असते तसे त्या पद्धतीचं झालं पाहिजे। इतकं आपल्याला 1 ते 2 मिनटं हे फेटत राहायचं आहे, म्हणजे फेटल्यामुळं ती एकदम साखर आणि ते दोन्ही मिक्स होतं, तूप आणि साखर, आणि आपले बिस्किट छान बनतं एकदम मस्त असं। तर इथे पाहू शकता 1 मिनटं मी फेटून घेतल्यानंतर अशा पद्धतीचे झालेलं आहे, जसं की आपली केकची क्रीम कशी असते त्यासारखं झालेलं आहे सेम। तर आता आपण इथे पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, ती घेतलेलं आहे 1 वाटी। तर त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे, आता आपण साखर आणि तूप मिक्स करून घेतलेलं त्याच्यात घातलेलं आहे। जेवढं होईल तेवढं तुम्ही साखर आणि तूप छान फेटून घ्याल, तेवढं बिस्किट छान बनतं। आणि इथे मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्यानंतर मिक्स करून घेतलं गव्हाचं पीठ की इथे 2 चमचे मी रवा घातलेला आहे, बारीक रवा आहे, ह्याच्यामुळं जाळी छान बनते बिस्किटाला। त्यानंतर मी 1 चमचा बेसन घेतलेलं आहे, हे घरचं बेसन आहे, आणि 1 चमचा घातलेला आहे, जास्त नाही। आणि आता ही मिक्स करून घेऊया। तर इथे हाताने मी मिक्स करून घेतलं आहे आणि हलकंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपण चपातीला मळतो तसं नाही मळायचं, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बरोबर परफेक्ट माप झालेलं आहे, मी अजिबात इथे दूध वापरलं नाही किंवा दुसरं बाकी काही वापरलेलं नाही, पाहू शकता तुम्ही। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं तूप घ्यायचं हातावरती आणि व्यवस्थित थोडंसं गोळा करून घ्यायचा फक्त। आपण पाहू शकता असं हे पिठाची कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे असं एकदम असं स्मूथ झालेलं नाही, आपल्याला जसं पाहिजे तसं बिस्किटासाठी असं पीठ पाहिजे असतं तसंच आहे सेम। तुपामुळे खूप छान बिस्किट बनतं। आणि आता हे मिक्स करून म्हणजे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि पाहू शकता इथे थोडंसं तूप लावून आता झाकून ठेवूया आपण, फक्त गोळा करून घेतलेलं आहे मी, अजिबात असं मळलेलं नाही, पाहू शकता पीठ कसं आहे। आणि आता हे झाकून ठेवायचं आहे 10 मिनटं। तर 10 मिनटं झाकून ठेवायचं, तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती, फ्री हीट करून घ्यायची। तर पाहू शकता तुम्ही 10 मिनटानंतर मी आता हे असे ह्याचे परत गोळे घेतलेले आहेत, म्हणजे पेढा कसा असतो तेवढ्याच प्रकारचा, म्हणजे तेवढ्याच ह्याचा गोळा घेतलेला आहे मी, पाहू शकता तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे। आणि तुम्ही असं छोटे छोटे बिस्किट तयार करू शकता, किंवा तुम्हाला जर डिझाईन वगैरे हवे असेल तर तुम्ही मी ते झाऱ्याच्या पद्धतीने मी पाहू शकता बिस्किटावरती अशी डिझाईन केलेली आहे, किंवा तुम्ही एखादी वाटी किंवा चमच्याच्या सहाय्याने पण अशी डिझाईन करू शकता। तर पाहू शकता मी अशी डिझाईन केलेली आहे, तर कशी केली ते पण दाखवतो तुम्हाला। ही झारा घेतलेला आहे असा, आपला जे जाळीचा झारा असतो ना तो घेतलेला आहे। आधी पहिले मी गोळे करून घेतले ते एकसारखे, आणि झारे घेतल्यानंतर पाहू शकता मी असं बिस्किटाचं म्हणजे जेवढा गोळा घेतला आहे तो असं ठेवलेला आहे, आणि त्याच्यावरती फक्त हलकंसं प्रेस केलेलं आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने पण बनवू शकता तुम्ही। तर इथे मी सगळी बिस्किटं ह्या झाऱ्याच्या सहाय्याने बनवलेली आहेत, पाहू शकता तुम्ही। थोडंसं हलकं प्रेस करून लगेच काढायचं, नाही तर ते जास्त नाही प्रेस करायचं, नाही तर तुटलं जाईल। तर पाहू शकता अशा पद्धतीने मी हे करून घेतलेले आहेत। आणि ते कढई ठेवली होती मी गॅसवरती 10 मिनटे, त्याच्यामध्ये असं स्टँड ठेवलेलं आहे, तर गॅसची फ्लेम कमी करून मी 10 मिनटे झाकून अशी फ्री हीट करून घेतलेली आहे। तर आपण कढईत बिस्किट बनवणार आहे। त्यानंतर मी एक प्लेट घेतलेली आहे जी कढईच्या आतमध्ये व्यवस्थित बसेल अशी, त्याला मी तूप लावून घेतले आणि त्याच्यावरती जेवढी सगळी बिस्किटं केली होती ती ठेवलेली आहेत। तर तेवढ्या पिठाची एवढी 9 ते 10 बिस्किटं झालेली आहेत, पाहू शकता। म्हणजे मी मोठी केली थोडीशी, तरी तुम्ही आणखी छोटी केली तर जास्त होतील। आणि
20 मिनट ही गैस फ्लेम कमी करून मी हे बेक करून घेतलेले आहेत. पाहू शकता फक्त 10 मिनट आधी कढई चांगली गरम करून घ्यायची आणि आपण ज्या प्लेटवरती हे ठेवणार आहे ना बिस्किट त्याला तूप लावून घ्यायचे. अजिबात चिकटत नाहीत काय नाहीत. तर पाहू शकता केवढी बिस्किट होती आणि कशी छान अशी फुलून झालेली आहेत 20 मिनिटांनी. एकदम कुरकुरीत मस्त आणि हेल्दी बिस्किटं तयार होतात घरच्या घरी. करून पाहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू.